मित्रांनो, ही माझी बहीण मीनाक्षी आणि हे तिचे पती परशुराम यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि यांना खूप वर्षानंतर मुलं पण झाली आहेत आणि तीही जुळी. तर मुलग्याचं नाव आहे आराध्य आणि मुलगी आहे उवी. या बाळांच्या जन्माची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. मीनाक्षी जेव्हा 9 महिन्याची होती तेव्हा तिला कोरोनाची ठेस पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर मग बाळाला जन्म देण्यासाठी जी ट्रीटमेंट आहे पुढची ती योग्य ठिकाणी होणं आणि चांगल्या प्रकारे होणं गरजेचे होते. ज्या ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी ट्रीटमेंट झाली होती त्यांनी सांगितलं होतं की तिला सिझरिंग करायला लागेल आणि सिझरिंग शिवाय पर्याय नाही आहे कारण जुळे बाळ आहेत. तर त्यांनी सांगितलं होतं की 11.5 लाख रुपये वगैरे लागतील ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी आणि भाऊजींच्या समोर खूप मोठा प्रश्न तयार झाला. तर त्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये ओळख काढून नायर हॉस्पिटलमध्ये तिचं ॲडमिशन करून घेतलं. नायर हॉस्पिटलमध्ये खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट झाली आणि तिला सिझरिंगच्या ऐवजी नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली. मित्रांनो, हे आता बाळ खूप चांगले आहेत. कोरोना पण निघून गेला आणि आता ते गावी आलेले आहेत. तर हे जे आनंद आहे हे आनंद साजरा करायचा म्हणून आम्ही आता जिलेबीचं बेत राखलं आहे आणि ही जिलेबीची रेसिपी पण कशी करतात ही पाहून घेऊया आणि आपण जिलेबीही खाऊया. चला पाहूया जिलेबीची रेसिपी. जिलेबी जर तयार करायची असेल तर पीठ भिजवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला जर कडक जिलेबी पाहिजे असेल तर 2 दिवस आधी आणि नरम जिलेबी पाहिजे असेल तर 1 दिवस आधी पीठ भिजवावं.